You're watching Ahmednagar City Channel. समज सिद्धि की तुबी वय वर्ष 38 राहणार पोस्ट ऑफिस समोर तालुका दोरांजी जिल्हा राजकोट राज्य गुजरात यांची लसूण कांदा आणि इतर माल खरेदी विक्रीचा SS ट्रेडिंग नावाची कंपनी असून त्यांनी सिद्धिकी ब्रदर्स गुजरात यांच्याकडून 22,160 किलो वजनाचा तब्बल 29,91,600 रुपये किमतीचा लसूण खरेदी करून तो नीमज मध्य प्रदेश येथून बेंगलोर या ठिकाणी मोदी रोड लाईन्स ट्रान्सपोर्ट कंपनी मार्फत ट्रक क्रमांक RJ09GB2918 मध्ये पाठविला होता. सदर ट्रकवरील चालकाने अहमदनगर जिल्ह्यातील साकत शिवारात ट्रकला अपघात झाल्याचा बनाव करून ट्रकमधील लसूण मध्यस्थी मार्फत परस्पर विक्री केल्याने फिर्यादी यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 699/2023 भारतीय दंडविधान कलम 406 प्रमाणे अपहराचा गुन्हा दाखल केला होता. सदर वाहन चालकाने अपघात झाल्याचा बनाव करून 30 लाखांचा लसूण विक्री केला होता. दरम्यान आरोपीच्या कब्जातून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालासह तीनही आरोपींना ताब्यात घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर ट्रक चालक सनवरलाल जाट हा त्याच्या साथीदारासह बाबळेश्वर तालुका राहता येथे असून पथकाने बाबळेश्वर तालुका राहता येथे जाऊन आरोपीचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेऊन दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. यामध्ये सनवरलाल अंबालाल जाट ट्रक ड्रायव्हर तर रविकांत काळूराम सेन वय वर्ष 37 दोन्ही राहणार तालुका भिलवाडा राज्य राजस्थान यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचार केली असता संशयित आरोपी सनवरलाल याने अपहार केलेला लसूण त्याचा साथीदार रविकांत सेन याच्या मध्यस्थीने रामदास तुकाराम बोलकर राहणार श्रीरामपूर यास विक्री केला असून सदर माल हा त्याच्या खानापूर शिवारातील पत्र्याच्या गोडाऊन मध्ये ठेवलेला आहे, अशी माहिती दिल्याने पथकाने खानापूर तालुका श्रीरामपूर या ठिकाणी जाऊन खात्री केली असता पत्र्याच्या शेड मध्ये एक इसम दिसून आला. त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव रामदास तुकाराम बोलकर वय वर्ष 40 राहणार धान्य मार्केट समोर नेवासा रोड तालुका श्रीरामपूर असे सांगितले. दरम्यान सनवरलाल जाट आणि रविकांत सेन यांच्याकडून खरेदी केलेल्या लसूण पत्र्याच्या शेड मधून काढून दिल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले तर पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत. सदरची कारवाई राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तर डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहमदनगर.